पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशामध्ये 5G सेवेचा शुभारंभ केला. वीज पाणी आणि गॅस घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार सरकारने केला, तसंच सर्वांसाठी इंटरनेट देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मोदींनी यावेळी सांगितलं. डिजिटल इंडिया विकासाचं सर्वात मोठं विजन आहे असं सांगतानाच भारत नव्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतल्या प्रगती मैदानात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. या प्रदर्शनातच त्यांनी देशातल्या 5G सेवेचा शुभारंभ केला. अहमदाबाद आणि वाराणसीत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येत्या काही दिवसात मुंबई आणि पुण्यासह 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. 5G को लेकर भारत के प्रयासों का एक और संदेश है, नया भारत. टेक्नोलॉजी का सिर्फ कंज्यूमर बनकर नहीं रहेगा, बल्कि भारत उस टेक्नोलॉजी के विकास में, उसके इम्प्लीमेंटेशन में बहुत बड़ी एक्टिव भूमिका निभाएगा. भविष्य की वायरलेस टेक्नोलॉजी को डिजाइन करने में, उससे जुड़ी मैन्युफैक्चरिंग में भारत की बड़ी भूमिका होगी. दरम्यान कोणकोणत्या शहरांमध्ये ही 5G सेवा आता उपलब्ध होणार आहे ते पाहूया. मुंबई, पुणे, अहमदाबाद, जामनगर, गांधीनगर, गुरुग्राम, चंडीगढ़, दिल्ली, लखनऊ, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु, या सगळ्या शहरांमध्ये ही 5G सेवा आता उपलब्ध होणार आहे, त्यामुळे इंटरनेटचा स्पीड अर्थातच वाढणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.